स्वागत आहे तुमचे संपूर्ण चाणक्य नीतीच्या या व्हिडिओमध्ये। चाणक्य नीतीला आपण यशशास्त्र देखील म्हणू शकतो, कारण यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक उपदेश आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 11वा आणि 12वा बघणार आहोत। इतर अध्याय जर तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। अध्याय 11वा। दानीपणा, दुसऱ्याला प्रिय बोलणे, धैर्य, समयोचित जाणणे हे चार गुण सहज गुण असून ते अभ्यासाने प्राप्त होत नाहीत। आपल्या समुदायाचा त्याग करून जो परक्या समुदायाचा आश्रय करतो तो स्वतःच नाश पावतो, जसा परधर्माचरणाने राजा नाश पावतो। हत्ती मोठा स्थूलदेही असून सुद्धा अंकुशाच्या स्वाधीन असतो, म्हणजे अंकुश हत्ती एवढा असतो का? दीप लावताच अंधकार नाहीसा होतो, म्हणजे अंधकार दीपा एवढाच असतो का? वज्राचा आघात होताच मोठे पर्वत कोसळतात, म्हणजे पर्वत वज्रा एवढे छोटे असतात का? तर ज्याची विशिष्ट तेज तो बलवान, आकारमानावरून बळाचा अनुभव येत नाही। कलियुगाची 10,000 वर्षे झाली की भगवान विष्णू पृथ्वीचा त्याग करतील। त्याआधी 5,000 वर्षे जान्हवी पृथ्वीचा त्याग करील, तर त्याआधी 2,500 वर्षे ग्रामदेवता पृथ्वी सोडून जातील। जो घरकोंबडा असतो त्यास विद्या प्राप्त होत नाही। जो निरंतर मांसाहार करतो त्याच्या ठाई दया नसते। जो धनाचा लोभी असतो त्याला सत्य असत्याची चाळ नसते, तर स्त्रीण विषय लोभी माणसाला निर्मलता नसते। ज्याप्रमाणे नीम वृक्ष मुळापासून अग्रापर्यंत जरी दुधाने किंवा तुपाने शिंपिला तरी ते मधुर होत नाही, त्याप्रमाणे दुर्जन माणसाला अनेक प्रकारांनी उपदेश दिला तरी तो साधू बनत नाही। जो व्यक्ती ज्या माणसाचे गुण जाणत नाही तो त्याची सतत निंदा करतो, यात काही आश्चर्य नाही। वनांमध्ये वावरणारी भिल्लीन सहज प्राप्त झालेले हत्तीच्या गंडस्थळातील मुक्ताफळ टाकून देऊन गुंजांची माळ धारण करते। जो माणूस संपूर्ण वर्षभर भोजन करताना मौन पाळतो तो सहस्त्रकोटी युगांपर्यंत स्वर्गलोकी सत्कार पावतो। काम, क्रोध, लोभ, गोड पदार्थ, शृंगार, कौतुक, निद्रा, सेवा या 8 गोष्टींचे विद्यार्थ्यांनी अतिसेवन टाळावे, फक्त देहनिर्वाहापुरतेच सेवन करावे। कर्षणा वाचून उत्पन्न झालेली फळे आणि मुळे खाऊन जो निरंतर वनात राहतो व त्यानेच नित्याची श्राद्धाधिक कर्मे करतो त्या ब्राह्मणास ऋषी म्हटले जाते। जो ब्राह्मण एकभूत राहून म्हणजे एकदा जेवण करून संतुष्ट असतो, यजनादी षटकर्मात सदा रत असतो व जो ऋतुकाळी स्त्रीसंग करतो त्या ब्राह्मणास द्विज म्हणावे। लौकिक राखून कर्मे करणारा, पशुपालन करणारा, तसेच वाणिज्य कृष्यादी म्हणजे शेती इत्यादी कर्मे करणारा जो ब्राह्मण आहे त्याला वैश्य म्हणावे। लाक्षादी पदार्थ, तेल, निळीलाल वस्त्रे, मध, घृत, मद्य, मांस यांची विक्री करणारा ब्राह्मण शूद्र समजावा। वापी, कूप, तलाव, बागा, देवालय यांचा नाश करण्याबाबत जो निशंक असतो त्या ब्राह्मणास मलेच्छ समजावे। देवाचे व गुरुचे धन हरण करणारा, परस्त्रीचे मर्दन करणारा व सर्वभूती विधिनिषेध सोडून देहनिर्वाह करणारा जो ब्राह्मण असतो त्याला चांडाल समजावे। पुण्यवंतांनी आपले द्रव्य दीनजनास दान करावे, त्याचा संचय कधीही करू नये। ज्यांनी संग्रह न करता असे दान केले त्या कर्ण, बली आणि विक्रम यांची कीर्ती अजूनही टिकून आहे। दान अथवा भोग न करता पुष्कळ काळ संचय करून ठेवलेला आमचा मध नष्ट झाला, त्यामुळे आमच्या मक्षिका क्षोभाने अजूनही आपले हातपाय घासत असतात। या लोकी ज्यांचे घर सदा आनंदयुक्त, पुत्र बुद्धिमान, पत्नी मधुर भाषण करणारी, इच्छापूर्ती करणारे, धन ज्याला अनुकूल, स्वस्त्रीवर ज्याचे प्रेम, सेवकजन ज्याच्या आज्ञेत, ज्याच्या घरी प्रतिदिनी अतिथीचे पूजन, शिवाचे पूजन, रोज मिष्टापान, जो नेहमी साधुसंगतीत असतो त्याचा गृहस्थाश्रम धन्य समजावा। दारिद्र्याने पीडित ब्राह्मणाला जो भक्तीने थोडेसे धन त्याला देतो ते धन पुढे अनंत दात्यांप्रत पावते, म्हणजे हे राजा, सत्पात्र ब्राह्मणाला दिलेले दान तितकेच प्राप्त होत नसून ते अनंतपटींनी परत मिळते। स्वजनांपाशी दक्षता ठेवणे, परकीयांपाशी दयाबुद्धी ठेवणे, दुर्जनांपाशी षटपणाने वागणे, साधूजनांपाशी प्रेमाने वागणे, खलजनांशी गर्वाने वागणे, विद्वान लोकांशी आर्जवाने वागणे, शत्रूंशी शौर्याने वागणे, गुरुजनांशी सहनशील राहणे, स्त्रियांशी धूर्तपणा ठेवणे, या कलांमध्ये कुशल असलेले पुरुषच या लोकी उत्तम स्थितीला प्राप्त होतात। अरे जंबुका,
जंबुका म्हणजे कोल्हा, ज्या पुरुषाच्या हातांनी कधीही दान केले नाही, ज्याचे कान विद्येचे द्रोही म्हणजे विद्याश्रवण न करणारे आहेत, ज्याच्या नेत्रांनी कधीही साधुदर्शन केले नाही, ज्याचे पाय कधीही तीर्थयात्रेला गेलेले नाहीत, अन्यायाने मिळवलेल्या धनाने जो निरंतर आपले पोट भरतो, गर्वाने जो नेहमी ताटमान करून चालतो, अशा नीच माणसाचे निंदे शरीर लवकर सोड। या शरीराला खाऊ नको, याला खाल्ल्यास तुलाही दोष प्राप्त होतील। श्री यशोदा पुत्राच्या चरण कमली ज्या पुरुषांची भक्ती नाही, गोपकन्यांना प्रिय अशा श्रीकृष्णाच्या गुणवर्णनी ज्यांची जिव्हा आसक्त नाही, श्रीकृष्णाच्या लीलारस पूर्ण अशा मनोहर कथा श्रवण करण्याविषयी ज्यांचे कान सादर नाहीत, अशा पुरुषांचा धिक्कार असो असे हरिकीर्तनस्त मृदंग सतत सांगत असतो। करीर वृक्षाला पाने नसतात, यात वसंताचा काय दोष? घुबड दिवसा पाहू शकत नाही, यात सूर्याचा काय दोष? चातक पक्षाच्या मुखात पावसाच्या धारा पडत नाहीत, यात मेघांचा काय दोष? आपल्या कपाळी ब्रह्मदेवाने जे पूर्वी लिहिले असेल ते बदलण्यास कोण समर्थ आहे? साधूंच्या संगतीने दुर्जनांना साधुत्व प्राप्त होते, साधूंना दुर्जनांच्या संगतीने दुर्जनपणा प्राप्त होत नाही। जसे सुगंधी फूल मातीवर पडले तर त्याचा वास मातीला लागतो, मातीचा वास फुलांना लागत नाही। साधू हे तीर्थरूपच असल्याने साधूंचे दर्शन हे पुण्यकारक असते, तीर्थ पुण्यकारक असते, परंतु ते काही काळाने फळ देते, तर साधू समागम हा तात्काळ फळ देणारा आहे। एक पांथस्थ नगरातील ब्राह्मणाला प्रश्न करतो की हे ब्राह्मणा, या नगरीमध्ये महान कोण आहे? ब्राह्मण सांगतो, सकाळी नेलेली वस्त्रे सायंकाळी परत करणारा धोबी हाच येथील दाता होय। पांथस्थ विचारतो, तू अशा नगरात कसा जगतो? ब्राह्मण सांगतो, विषातील कीडा विषात जगतो, या न्यायाने मी इथे जगत आहे। ज्या घरात ब्राह्मणांच्या चरणकमलांना धुतले जात नाही, जेथे वेदशास्त्रांची ध्वनिगर्जना नाहीत, जेथे श्राद्ध तर्पण इत्यादी पितृकर्मे व विश्वदेव इत्यादी यज्ञकर्मे होत नाहीत, ती घरे स्मशानासारखी समजावी। ज्ञानी पुरुष आपल्या नातेवाईकांबद्दल सांगतो की सत्य ही माझी माता असून ज्ञान हा माझा पिता आहे, धर्म हा माझा भाऊ असून दया ही माझी बहीण आहे, शांती ही माझी पत्नी असून क्षमा हाच माझा पुत्र आहे, असे हे सहा माझे नातेवाईक आहेत। या संसारात मानव शरीर नश्वर असून मानवाचे वैभव हे अशाश्वत आहे, मृत्यू मात्र निरंतर समीपच राहत असून त्याच्या भयाने ज्या लोकी कीर्तिकारक व परलोकी सुख देणारा असा जो धर्म आहे त्याचा संग्रह करावा। अर्जुन कृष्णाला सांगतो, ज्याप्रमाणे ब्राह्मण आमंत्रणाविषयी म्हणजे परान्न भोजनाविषयी उत्सुक असतात, गायी नवीन गवत मिळवण्यासाठी उत्सुक असतात, स्त्रिया पतीमध्ये आनंदित असतात, त्याप्रमाणे मी युद्धाबाबत उत्साहित आहे। परस्त्रियांना माते समान पाहतो, परद्रव्याला मृत्तिके समान पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना आत्मतुल्य पाहतो, तो धन्य आहे। हे राघवा, धर्माविषयी तत्परता, मुखामध्ये मधुर वाणी, दानाविषयी उत्साह, मित्रांसोबत कपटरहित व्यवहार, शास्त्रांच्या बाबतीत विज्ञानता, रूपाची सुंदरता आणि शिवाची भक्ती, हे सर्व गुण तुझ्यात एकवटले आहेत। कल्पवृक्ष इच्छित फळ देणारा आहे, परंतु तो लाकूडच आहे। मेरू पर्वत सुवर्णमय व श्रेष्ठ खरा, पण तो अचल आहे। चिंतामणी सर्व रत्नांमध्ये श्रेष्ठ आहे, पण तो पाषाणरूप आहे, दगडासारखा आहे। सूर्य सर्व प्रकाशक खरा, पण त्याचे किरण अतितीव्र असतात। चंद्र शीतल सुखदायक असतो, पण त्याच्या कला सारख्या क्षय पावतात, म्हणजे चंद्राचा आकार नेहमी कमी जास्त होत राहतो। सागर अनंतपार आहे, पण तो खारट आहे। कामदेव रूपाने सुंदर, पण त्याला शरीर नाही। दितीचा पुत्र बली थोर दाता आहे, पण तो स्वेच्छाचारी। याप्रमाणे हे सर्व एकेका दोषाने युक्त आहेत, त्यामुळे त्यांची तुझ्याशी तुलना करत नाही। तू अतुल्य आहेस, हे रघुपते, तुला उपमा तरी कोणाची द्यावी? नम्रतेविषयीचे शिक्षण राजपुत्रापासून घ्यावे, सुभाषित भाषण पंडितापासून शिकावे, खोटे कसे बोलावे हे दूध खेळणाऱ्यापासून शिकावे, तर कपटाने कसे वागावे हे स्त्रियांपासून शिकावे। आपल्या मिळकतीचा विचार न करता खर्च करणारा, अनाथासह कलह करण्यास उत्सुक, सर्व ज्ञातीच्या स्त्रियांठाई भोगाविषयी जो आतुर असतो, अशा माणसाचा लवकरच नाश होतो। विद्वान व्यक्तीने आपल्याला भोजन कसे मिळेल याची चिंता न करता ईश्वर प्राप्ती करून देणारा जो धर्म आहे त्याच्या संपादनाविषयी नेहमी विचार करावा। माणसाचा आहार त्याच्या जन्माबरोबरच उत्पन्न होतो, तेव्हा त्याची चिंता करणे म्हणजे अज्ञानच होय। धन व धान्य संपादनाच्या बाबतीत, विद्याप्राप्तीच्या संबंधात,
भोजन करण्याच्या बाबतीत आणि व्यवहाराच्या बाबतीत माणसाने लज्जा सोडली तर तो सुखी होईल. एक एक थेंब क्रमाने पडत राहिल्याने काही काळाने घट संपूर्ण भरतो. हाच नियम विद्या, संपत्ती व धन मिळवण्याबाबत लागू आहे. नियमाने थोडा थोडा संचय केल्याने ह्या तिन्ही गोष्टी साध्य होतात, एकदम त्या प्राप्त होत नाहीत. वय वाढून गलित मात्र झाला तरी दुष्ट माणूस हा दुष्टच राहतो, त्याचा दुष्टपणा जात नाही. जसे इंद्रवरून कवंडळे म्हणजे इंद्रवरून फळ पक्व झाली तरी ती कडूच राहतात, त्यांना माधुर्य गोडवा प्राप्त होत नाही. तर मित्रांनो, संपूर्ण चाणक्य नीतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.